नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय। तर सर्वप्रथम मी रेशमा तळके तुम्हा सर्वांचं रेशमा तळके या चॅनलवर स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे भोगीची भाजी। भोगीची भाजी म्हणजे ती मिक्स भाजी बनवली जाते। तर मिक्स भाजीचा मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। आवडला तर नक्की बघा अगदी शेवटपर्यंत। तर मकर संक्रांत आहे, तर मकर संक्रांतीला भोगीची भाजी म्हणतात। तर ती भाजी असते मिक्स भाजी, तर ती तुम्हाला दाखवते मिक्स भाजी कशी केली जाते। तर त्याच्या आधी आपण बघू साहित्य काय काय आहे। हे आहे बीन्स, वाटाणा, हळद, हे वांग आहे। हे वांग मी पाण्यात टाकलेलं आहे कारण काळं पडू नये म्हणून, आणि हा बटाटा आहे तो पण काळा पडू नये म्हणून मी पाण्यातच टाकलेला आहे। ही शेवग्याची शेंगा आहे, हरभरा आहे, कोथिंबीर आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, फ्लावर आहे, शिमला मिरची आहे, जिरे आहे, मीठ आहे, आमचा घरगुती कांदा मसाला आहे, आणि हा आहे हा खडा मसाला आहे। हा खडा मसाला मी घरी बनवते। हा खडा मसाला गरम करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मी काढून घेते। मी घरीच बनवते कारण हा मसाला आहे पूर्ण भाजीला टेक्स्चर आणतो, छान लागतो म्हणून मी टाकते, हा यूज करते। तर ह्या सर्व भाज्या आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर आता मी हा गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे, कढई थोडीशी तापू द्यायची। कढई आता तापलेली आहे, त्यानंतर आता तेल टाकायचं त्यामध्ये। तर आता आपलं हे तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता मी जिरं टाकते। जिरा तापला तडतडत आहे, त्यानंतर मी आता हे वांगण बटाटा टाकते। थोडस झाकण ठेवते। आता 2 मिनिटं झालेले आहेत, त्यानंतर मी हा टोमॅटो टाकते। थोडस 2 मिनिटात आपण हा टोमॅटो नरम होण्यासाठी ठेवूया। तर आता 2 मिनिटं झालेले आहेत, फ्लावर टाकते, शेवग्याची शेंग टाकते, बीन्स टाकते, वाटाणा टाकते, हरभरा टाकते, गाजर, शिमला मिरची, ते हलवून घेऊ, थोडं तिथं एकत्र करून घेऊ। पाच मिनिटाला थोडी वाफ घेऊ। तर आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत, तर आता बघू शकता वास मस्त सुटलेला आहे भाज्यांचा। काही मीठ टाकते, त्यानंतर हा आमचा कांदा लसूण मसाला आहे ते टाकते। तर 5 मिनिटं मी झाकण ठेवते। तर आता 5 मिनिटं झालेले आहेत, आता आपला हा शेवटला खडा मसाला। फ्लेवर एकदम छान असा येतोय। तर हे शेंगदाण्याचं कूट आहे मी दाखवायला विसरलेले आहे, तर ते सुद्धा आपण टाकायचं आहे। तर आता 2 मिनिटं झालेले आहेत, मस्त असा भाजीचा फ्लेवर येतोय। आता यामध्ये थोडं पाणी आपण ऍड करायचं आहे।
वरून आता आपण ही कोथिंबीर टाकायची आहे. खूप छान भाजी लागते, नक्की करून बघा. जेवढ्या आपल्याकडे भाज्या असतील त्या सगळ्या घ्यायच्या. आमच्या घरी आवडीने खातात ही भाजी. छान असा लालसर मस्त तसा कटारेला आहे. तर आता अशा पद्धतीत ही भाजी माझी झालेली आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता. मला थोडीशी थोडा रस्सा भाजी पाहिजे म्हणून मी पाणी टाकलेलं आहे. तर माझी भाजी आता रेडी आहे. तर आता ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत. खूप छान लागते ही भाजी. तर आता ही भाजी माझी रेडी आहे. तर अशा प्रकारे मी भोगीची भाजी बनवलेली आहे. खूप छान भाजी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, भाजी बनवा. आणखीन जर ही भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर फेसबुकवर जर पाहत असाल तर फॉलो करा. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, सर्वात महत्त्वाचं खात राहा. तोपर्यंत बाय.